2019 मध्ये महाराष्ट्र सरकार ने महाज्योती नावाची एक योजना अनाउंस केली होती। त्या योजनेचा हेतु असा होता कि महाराष्ट्रातील ओबीसी विद्यार्थ्यांचा यूपीएससी मध्ये टक्का वाढावा। तर रिसेंटली महाज्योती ने एग्जाम अनाउंस केली आहे त्यांची, त्याबद्दल पुलामध्ये काहीतरी आक्षेप आहे, ते आक्षेप काय आहेत आपण जाणून घेऊया। यामध्ये आज आपण उभे आहोत राजेंद्र नगर मध्ये। महाराष्ट्रातील पोरं यूपीएससी जे तयारी करायला येतात ते इथंच असतात, इथंच त्यांचे लायब्ररीज वगैरे असतात, ते इथंच आहेत। तर आपण त्यांच्याशी जाणून घेऊया त्यांना काय समस्या आहेत, त्यांना आक्षेप काय आहे। महाज्योतीने नुकतंच ठरवलं की ऑनलाईन कोचिंग क्लासेससाठी एक्झाम घेतील ते। त्याच्यात कसं आहे, आपल्याला कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळेल त्यासाठी ते लोक एक्झाम घेणार आहेत। ती एक्झाम घेण्यासाठी त्यांनी 9 तारखेला म्हणजे कालच नोटिफिकेशन काढलं की 13 सप्टेंबरला एक्झाम होईल, पण आमची तोंडावर 10 ऑक्टोबरला यूपीएससीची एक्झाम आहे। आणि आम्ही दिल्लीतले विद्यार्थी महाराष्ट्रात जाऊन पेपर कसं काय देणार, आणि त्यांनी दिल्ली सेंटर प्रोव्हाइड पण केला नाही आहे। गोंधळ उडतो यामध्ये कुठेतरी। किती तारखेला परीक्षा महाज्योतीने अनाऊन्स केली आहे? 13 सप्टेंबरला एक्झाम अनाऊन्स केली। म्हणजे 4-5 दिवसात तुमचं काय कोऑर्डिनेशन जुळणार नाही असं दिसतं। अजून आपल्यासोबत इथं एक मैत्रीण उभी आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊ त्यांना काय वाटतं याबद्दल। पहिलं तर मला हे म्हणायचं आहे की जसं सरांनी सांगितलं 13 सप्टेंबरला त्यांनी अचानक अनाऊन्स केलेली आहे एक्झाम, आणि आमची यूपीएससीची प्रिलिम आहे 10 ऑक्टोबरला। तर मग ते खूप जमलिंग होता आहे की ही परीक्षा एकदम अचानक त्यांनी अनाऊन्स केलेली आहे, तर आम्ही महाराष्ट्रात जाऊन कशी काय एक्झाम देणार आहोत। आणि दुसरी गोष्ट ही की त्यांनी ते सेंटरसुद्धा प्रोव्हाइड केलेलं नाही आहे की आम्ही इकडे दिल्लीला असून सुद्धा आम्ही एक्झाम देऊ शकतो। जी मुलं ही परीक्षा पास होतील महाज्योतीची, त्यांना 1 टाइम पेमेंट 1,62,000 महाज्योतीने अनाऊन्स केलं आहे, त्याबद्दल पण काही मुलांच्या मनामध्ये आक्षेप आहेत, काय आहेत ते तुम्ही सांगू शकता? हां, जे त्यांनी 1,62,000 वगैरे स्टायफन आम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत, त्यात असं आहे की आम्ही फक्त इथे राहून GSचाच क्लास जॉईन करू शकतो। म्हणजे मेन्स एक्झामसाठी आम्हाला ऑप्शनल लागणार आहे, तर आम्हाला ऑप्शनलचा क्लास जॉईन करता येणार नाही आहे। किंवा मग अजून CSATसुद्धा आम्हाला करायचं आहे, तर CSATसुद्धा लावता येणार नाही आहे। आणि दुसरी गोष्ट ही की जे स्टायफन होतं आहे ते खूपच जास्त, म्हणजे कमी प्रमाणात मिळतं आहे असं आम्हाला वाटतं आहे, कारण इकडे खर्च बरेच आहेत महाराष्ट्राच्या तुलनेत, तर मग राहायचा मेसचा खर्चसुद्धा खूप अवघड होऊन जाणार आहे असं आम्हाला वाटतं। कधी घेण्यात यावी ही परीक्षा, पुढची तारीख काय असावी, तुम्ही काय सांगाल? जसं की 10 ऑक्टोबरला प्रिलिम्स एक्झाम आहे, तर 10 ऑक्टोबरच्या नंतर जर एक्झाम रिशेड्यूल जर त्यांनी केली तर मग आम्हाला खूप सोयीस्कर पडेल असं वाटतं। तर ही महाराष्ट्रातली मुलं आपल्यासोबत होती, भूतपूर्व विद्यार्थी आहेत, यातल्या काही मुलांनी मेन्स दिले आहेत, काहींनी इंटरव्ह्यू दिला आहेत, काही रिझल्टची वाट बघत आहेत, काहींनी MPSCची पण मेन्स आणि इंटरव्ह्यू दिलेले आहेत, अशी मुलं आपल्यासोबत उभी आहेत। महाराष्ट्र सरकारने जी योजना ओबीसी विद्यार्थी